डॉक्टरांनी घोळ केला. हा 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 हा. बिन बच्चे का बाप. यस. त्यांनी तुमच्या ताईच्या एका मुलाला किडनॅप केलंय, ज्याला आपण शोधायला हवं. यस यस दादा. आणि लेट्स किडनॅप ह्या पुस्तकाच्या पान नंबर 35 वरती डॉक्टर लाल मुलाला. नाही नाही नाही, आता मारायचं नाही, आता नाही मारायचं. काहीच झालेलं नाहीये तसं. आणि सतत तुमच्या कानफटात खाऊन खाऊन मी अर्धा बहिरा झालोय दादा. इट्स ओके. नाही नाही रोकडे, मी तुला या वेळेस कानफटात नाही मारणार. थँक यू दादा. मी तुझ्यासाठी वेगळी शिक्षा डोक्यात आणली. काय दादा? रोकड्या सोडू सोडू सोडा. आय मीन घट्ट धरा दादा, घट्ट धरा. आणशील असले कोंबडे आणशील, पुन्हा सांगशील माझ्या ताई बद्दल, माझ्या भाचुकल्या बद्दल सांगशील. नाही दादा नाही. हा, कुठल्या रहस्य कथेच्या 35व्या पानावर असं लटकवलंय कुणाला आठवतंय? माझ्या ताईला एकच मुलगा असताना दोन दोन मुलं, दोन दोन सोडू. नाही, कुंभमेळ्यात गेली होती काय? 35 मुलं आहेत काय? नाही दादा नाही. किती मुलं आहेत ताईला? किती मुलं आहेत? तुमच्या ताईला एकच मुलगा आहे, त्याचं नाव आहे जय. ताई दादा. हा दादा, मला काहीतरी सुचलंय, मला वर घ्या ना. पुन्हा रहस्य नाही, आता काही रहस्य नाही, खरं सांगतो. नक्की मला वर घ्या दादा, आज जोडतो, मला वर घ्या. ये दादा, तुमच्या ताईला एकच मुलगा आहे जय, पण तो दिवसा उजेडी वेगळा वागतो आणि काळोख पडल्यानंतर वेगळा वागतो. रोकड्या हो, विश्वास ठेवा, समजून घ्या, जय एकच आहे. आठवा गोलमाल चित्रपट, आठवा बोल बच्चन चित्रपट, आठवा. रोकड्या, म्हणजे ताईच्या कपाळावरची आठी कधीच निघणार नाही का रे? माझ्या भाचुकल्यासाठी मी काय कमी केलंय रे? दादा तुम्ही कमी नाही केलंय, तुम्ही जास्त केलंय. तुमच्या भाजी लाडामुळेच तो बिघडलाय. रोकड्या, तू एकटाच माझ्या जीवा भावाचा आहेस रे, सांग मला यावर उपाय काय? उपाय एकच, कान करा. आप न्यादा उदा खत खत खुदी रे माकुया. सात तारीख आली रे, आली रे, सात तारीख आली रे. आज मामा पैसे ते. गुड मॉर्निंग अंकल. मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज 6 तारीख आहे. यस. हे काय लग्न ठरलं वाटत तुमचं? आ आ आ आ. औ पण 10,000 खूप कमी आहेत पार्टीसाठी यार. हो ना, आता 45,000 लग्न ठरलंय म्हणल्यावर कम से कम 45,000 की तो पार्टी बनती है. हा, फाजिलपणा बंद करा. ते पैसे घ्या आणि निघा इथून. या महिन्यात तुमच्या मामाने इतकेच पैसे पाठवले. काहीतरी घोटाळा होतोय तुमचा. माझा काहीही घोटाळा होत नाहीये. चिठ्ठी बघू बघू बघू. थांबणे जय बाळा, तू आता मोठा झालायस, पटपट वाचना. आता माझ्याकडून फुकट पैसे घेणं तुला बरं वाटत नसेल. तुझा मामा सगळं परस्पर कसं काय ठरवतो? आणि म्हणून मी तुला ह्या महिन्यापासून मोजकेच पैसे पाठवणार आहे. तू माझा भाचा आहेस, त्यामुळे 10,000 चे 3,00,000 कसे करायचे हे तुला चांगलंच माहिती आहे.